हाय सगळ्यांना, नमस्कार, शुभ दुपार. या सगळेजण जेवण करायला. छान लसणाची चटणी, भेंडी, भाकरी, मस्तपैकी एकटीचं जेवण चाललंय. असा ऊन खूप झालेलं आहे आणि आज काय रानात काम नाही, पण उशीर झाला आहे जेवण करायला. समस्त वातावरण झाले कोंबड्यांचं, तिकडं चाललंय आपलं उकरू उकरू जाम. कुत्रे एक तिथं बसले, एक इकडं बसले. छान असं वातावरण झालेलं आहे. सगळं काम आवरलं. आणि नंतर म्हणलं जेवावं. तुम्ही तर बघितलं सकाळच्या व्हिडिओमध्ये, आत्या आणि बापू गेलेत भवानगरला, अजून काय आले नाहीत. तर माझं चाललं एकटीचं जेवण. आत्या बापू जेवण करून गेलेत बरं का, जेवण करून गेले दोघं पण. मी एकटीच जेवायची राहिली, सगळी पोरं शाळेत गेली. पोरांचं पेपर होतं आज आणि पोरं पेपरला गेलेत, पण एक वाजता माघारी यायच्या. त्यांनी काय डबं नेलेलं नाही, तर बहुतेक त्यांचा टायमिंगच झाला आहे आणि माझा जेवायचा टायमिंग. येते लिस्टी पण आता. तर या तुम्ही सगळेजण दुपारचं जेवायला. मी एकटी असल्यामुळे मी एकटीचं काय वेळ नसते. जेव्हा लई भूक लागेल तेव्हा जेवण करायचं. आणि माझं सकाळचं जेवण आहे बरं का. आणि मी चहा पण आता लई पित नाही. सकाळचं एक टाईम पिला ना, नंतर संध्याकाळी किंवा मग 4 वाजता पिली तर ठीक आहे, कारण का चहा कमी केलेला आहे. काय काय व्हायला लागलं याच्यामुळे. आणि तुम्ही पण या जेवण करा. बघू आत्यान बापू आलेच एक अर्ध्या तासात, तर तुम्हाला दाखवते की आत्याचं बापूंचं ते गेले होते बँकेत म्हणल्यानंतर झालं का नाही काम. आपण बघूया काय 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 डॉक्याला ताप करून ठेवलेलं असतात सरकारने. ते होतं ओपा द्या, ते निस्तारता नाकी नळ येत आहे. हे करा ते करा, ते जोडा अमकं करा तमकं करा. आणि पहिलं आमच्या आत्यांचं खातं काढलेलं आहे, जवळजवळ 6-8 वर्ष होत आलं त्याच्या तेव्हा काढलेलं. त्याच्यावर काही माणसाने मोबाईल नंबर लिंक हे तर तेव्हा काय नव्हतं एवढं, हे ऑनलाईनचा जमाना, त्याच्यामुळं काय काढलेलं नव्हतं. आणि आता ते सगळ्या नेम आटीन काय नून बायनून त्यासाठी बघायला गेल्यात. हे असो, त्यांच्या तोंडणीच ऐकावं आल्यानंतर काय येतील. येतील याच्या का अर्ध्या तासात. आता 1 वाजत आली म्हणल्यानंतर मी किंवा सकाळी गेलेत. मी जेवत होती तेव्हा अश्विनी पण जेवा आली. काय सकाळ धरून जेवली नव्हती बाई ग, जेवली नव्हती, वाट बघत होती मी. म्हणजे कामच आवरत होतं, कामच जात आहे 12-12 पर्यंत. मी जेव्हा आपली एकटीच वाट्या बसलेली दिसली, टोपलं घेऊन बसलेली, मग म्हणलं ती पण आली जेवायला. तर असं करतोय जेवण. जेवण हे सगळं झालं, कपडे काढून ठेवले. आत्यान बापू काय ना 2 वाजल्या, वाट बघून बघून कंटाळा आला. काही काम झालंय का नाही काय माहीत नाही. तर असो चला म्हटलं, काल आम्ही गेलतो रानात त्यावेळेस बापूंनीही भिजवून काढले. म्हटलं भाजी उगवली का काय बघाव, मेथीची टाकलेली. अरे वा वा वा, कसली मस्त उगवली. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवू का, छान उगवली 2-3 दिवसातच. अजून 2 वापरायलेत लावायचं, आता आज 4 वाजता लावून घ्यायची. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो काल भिजावलं आहे बापूंनी. बघा कशी काय मस्त उगवायली हो का, एक दाट नाही लय टाकली. माझे जेव जसं हाताला येईल तसं ही मी फेकलं आहे. मस्त उगवली आणि वांगी पण छान ही करायला लागली. तरी 2 वाफं खुरपायचं राहिल्यात आणि हो का हे 2 वाफं तर टाकायचीच राहिली आहे. म्हणून ही बापूंनी भिजवायचं ठेवलं आहे. ही सकाळी 2 वाफं टाकल्यात, ते राहिल्यावर टाकायचं. हे 2 टाकलं आणि हे 2 राहिलं टाकायचं. म्हणून ही 4 वाफं भिजवायचं ठेवल्यात. खास भिजवायचं त्यांना हो काही. हिथं पण टाकली आ परवा दिवशी बघितली, तर तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं हिवायला लागली हो का, कोमेजली आहे का नाही. तर असो लागली तर उगवायला. शुभ दुपार सगळ्यांना. मिरच्या पण चांगल्या दिसायला लागल्यात. आता कसा वाटला व्हिडिओ सांगा बघू. आता आत्या बापू आल्यानंतर तुम्हाला आता काढून दाखवते व्हिडिओ त्यांचा काय झालं आहे काय नाही. तुम्ही परत मागचा म्हणले होते की असं तसं, तर त्यांची वाट बघून बघून कंटाळा आला, पण काही येई नाही. तर त्याच्यामुळे मी म्हणलं असं का, काल पाईपलाईन ही केली ना नीट व्यवस्थित, तिथून सगळे हिथं काढलं होतं सगळं, त्याच्यामुळं एक्सपान हिथंच राहिले ठेवून यावं म्हणलं. आज ऊन पण लागतं आहे, काय काम पण सुसा नाही. काल बाजरी खुडलेली हाताने दुखतात, त्याच्यामुळे आज थोडा आराम करायचा. नंतर ना ते 2 वाफ आहेत ते मेथी टाकायची. असू द्या. तर बाय सगळ्यांना, शुभ दुपार.